काय बातम्या ऐकलेले नाही आहे, परंतु एक आहे की नरेंद्र पाटील आजही माझ्या संघटनेचे सहकारी नेते आहे. ते काय बोलले मला कल्पना नाही, परंतु मला वाटतं की कैलासवाचे आमदार अण्णासाहेब पाटील गेल्यानंतर शरद पाटलांनी मला संधी दिली. पाथाड्यांचं काम मी चांगल्या प्रकारे करतोय, करत राहणार आहे. आणि गौरव पाटील गेल्यानंतर नरेंद्र पाटील येईपर्यंत या संघटनेची जबाबदारी मीच सांभाळत होतो. आम्ही असा कधी भेदभाव केलेला नाही, आजही करत नाही, उद्याही करत नाही. त्यांनी काय आरोप केला असेल त्यांना माहीत. यावेळेला कोणच नव्हतं तर शिक्षकांची होती, आणि सत्तेची मला हौ कधी नव्हती. मी फार सत्तेची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. त्यांनी कालच्या सभेमुळे मी एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे, मला जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बदल दिलं आहे तसं त्यांनासुद्धा आमदारापासून आकारणं सगळं केलेलं आहे. आजपर्यंत माथाडी कामगारांना चव्हाण साहेबांनंतर शरद पवारच आधारवर वाटला. आजही सत्ता नसताना, भाजपची सत्ता असताना शरद पवारच त्यांना आधार वाटतो, माझ्यासारखंच सगळ्यांना वाटतं. माथाडी कामगार सत्तेच्या संदर्भामध्ये शरद पवारांची एक निष्ठा आहे हे चित्र दिसून येतं. माझं एक म्हणणं आहे, मी जेव्हा संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करताना असं ठरवलं त्यावेळेला एकच पक्षाने एकच संघटनेचे नेतृत्व आम्ही एकत्र होतो. त्यांनी पक्षाची विचारधारा बदलली तेव्हा आम्ही ठरवलं, सगळ्यांना ठरवलं की प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने पक्षाचं काम करावं, त्याला कुठलं बंधन असणार नाही. संघटना एकच संघ राहील आणि त्या एकच संघटनेतून संघटनेच्या माध्यमातून माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवायचे. आता मी काम कुठली केली नाही हे काय मी कामगारांच्या समोर सांगेन. त्यांनी आरोप केला असेल तो रागातून केला असेल. मला वाटतं की रागापेक्षा अभ्यास करणं आणि विचार करणं फार महत्त्वाचं आहे. मग मला असा प्रश्न विचारायचा आहे, जर भाजपने काम केलं असं म्हणायचं असेल तर भाजप सुद्धा राजकारण का करतं? भाजप सहकार चळवळ मोडीत काढत असताना याच भाजपांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि सर्वांकडे मी त्यांच्यावर बैठकीला गेलेलो आहे. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कामं केली. मधल्या कालावधीमध्ये फक्त थोडंसं आमच्या अंतर्गत काँग्रेस राष्ट्रवादीच्या चढावडीमुळे सत्ता पण गेली, प्रश्न पण प्रलंबित राहिले. परंतु मी आजही सांगेन की आजच्या परिस्थितीमध्ये माझी प्रामाणिक ही सेन्सिटिव्ह माझी भूमिका मला वाटते, माथाडी कामगारांची भूमिका वाटते, की त्यांनी जे आरोप केले असते त्यात काही तथ्य नाही. त्याने राजकारणासाठी आरोप केले असते तर मी समजू शकतो, ठीक आहे तुम्ही म्हणताय, मी सांगतो परत सांगतो. मग भाजपने तशा पद्धतीने निर्णय घेतला असेल तर मग त्यांनी तीन आदेश का काढले जे माथाडी कामगारांची अबाधित अण्णासाहेबांच्या संघटनेने उभे केलेली पतसंस्था हॉस्पिटल वगैरे यांची ते कधी काढले? त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर काढले. आम्ही स्वतः गेलो होतो आणि त्या ठिकाणी सांगतो हे अशा प्रकारच्या कारवाई करू नका. मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा आदेश निघत असतील तर मला वाटतं की मग एक तर भाजप आणि मुख्यमंत्री माथाडी कामगारांना फसवत आहे असं माझा आरोप आहे. फूट पडणार का? फूट पडणार का? आणि एकंदरीत दिसतंय की आता म्हणजे फूट पडत चालले. नाही नाही नाही, निवडणुका निवडणुका होते. मी पहिल्याही सांगितलं होतं ते भाजपचं काम करतील, मला मानणारे राष्ट्रवादीचं काम करतील, त्यामुळे फूट पडण्याचा प्रयत्न आहे. आता मी ते गद्दारी केली असं म्हणत असेल, कदाचित त्यांना वाटत असेल की माथाडीचा एक नेता उभा राहतोय त्याला मी पाठिंबा द्यावा. पण मी एकच सांगतो की शरद पवार साहेबांच्या बरोबर आणि राष्ट्रवादीच्या बरोबर मी आहे. पण मी पक्षाची पण एकनिष्ठ आहे, संघटनेच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याबरोबर आहे आणि संघटनेच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभा राहतो.